हा जयकुमार रावलांच्या भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, श्रीराम भारत देशाचे लोकप्रिय नेते, जननेते आणि माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारमध्ये अत्यंत लोकप्रिय मंत्री म्हणून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि दोंडाईचा पासून नागपूरपर्यंत ज्यांनी आपल्याला महामार्गाचं जाळं विणून या महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्र करण्याकरता मदत केली असे माननीय नितीन गडकरजी आपले नेते या ठिकाणी येत आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांनी सर्वांनी स्वागत करावं. बंधूंनो, 20 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही, तुमचे नातेवाईक, तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहेत ते सर्व क्रमांक, तुमच्या संपर्कातले असलेले 100-100, 200-200 परिवार या सर्वांना सोबत घेऊन 20 तारखेला आपल्या महायुतीचे भाजपाचे नेते डॉक्टर सुभाष भामरेजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करण्याकरता माननीय नितीनजी आणि मी आलो आहे. बंधू भगिनींनो, खरं तर या ठिकाणी मला अभिमान आहे. डॉक्टर भामरे सारखा एक नेता जो मोदींच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, मोदीच्या सरकारमध्ये लोकप्रिय मंत्री म्हणून ज्यांनी उत्कृष्ट देशामध्ये काम केलं आणि आपल्या धुळे लोकसभामध्ये पाणीदार खासदार म्हणून ज्यांनी काम केलं, असे डॉक्टर भामरे यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने एक मोठं कर्तव्य कर्तृत्व करायचं आहे. मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युतीचे 116 आमदार आहे. मी मागच्या 5 वर्ष देवेंद्रजीसोबत मंत्री होतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आमचे जयकुमारजी मंत्री होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जयकुमारजींनी या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाची साथ दिली. व्यक्तिमत्व माननीय जयकुमारजीचं ज्या पद्धतीने मंत्री म्हणून काम केलं आणि मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजींनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय जनप्रिय विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे कर्तबगार आमदारांचं सर्वेक्षण करायला सांगितलं. मला अभिमान आहे या महाराष्ट्राच्या पहिल्या 10 मेरिट आमदारामध्ये जयकुमार रावलजी यांचा, विकासाच्या कामामध्ये जयकुमार रावल यांचा कोणीही हात पकडत नाही. अत्यंत लोकप्रिय आमदार म्हणून जयकुमार रावलजी या महाराष्ट्राच्या विधानमंडळात काम करतात आहे. मलाही कधी कधी गर्व वाटतं, मी सुद्धा 20 वर्ष झाले विधानमंडळात आहे, पण कधी कधी जयकुमारजी असं काम करतात मलाही माहीत होत नाही. मी जिकडं पैसा करता जातो, जिथं निधी करता जातो, त्यापूर्वीच निधी जयकुमार रावलजींनी नेले असतात. असा लोकप्रिय आमदार जयकुमार रावलजी आणि आपलं पुढचं भविष्य हे जयकुमारजी आहे. व्यासपीठावर सर्व नेते उपस्थित आहे. मी सर्वांना, नितीनजी 2 मिनिटात येत आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल, काल काँग्रेस पार्टीने आरोप लावला की मोदी सरकारने महाराष्ट्राला काय दिलं, मोदी सरकारने धुळेला काय दिलं. बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, धुळेंच्या मी या ठिकाणी आपल्या दाव्याने सांगायला लावलंय, मागचे 10 वर्ष सुभाष भामरेजी खासदार होते, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या महाराष्ट्रातल्या 6,56,00,000 लोकांना मोफत अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं. 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लक्ष रुपयाचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये तुमची गॅरंटी म्हणून, आरोग्याची गॅरंटी म्हणून तुमच्या खिशामध्ये आहे. 1,04,00,000 लोकांना केंद्र सरकारने 6,000 रुपये, राज्य सरकारने 6,000 रुपये, 12,000 रुपये 1,04,00,000 लोकांना मिळाले. 20,67,000 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले. 70,15,000 लोकांना इज्जत घर बांधल्या गेली, शौचालय बांधल्या गेले. या महाराष्ट्रामध्ये मोदीजीला मत दिलं, मोदीजींनी महाराष्ट्राकरता 72,00,000 घरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं.
मोदींच्या सरकारने 66,84,000 लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेचा लाभ दिला. 1,39,97,000 लोकांना, कामगारांना ई श्रम योजनेचा कार्ड मिळालं. माझा दावा काँग्रेसवाल्याला, तुम्ही सांगता मोदीजीच्या सरकारने काय केलं, मी सांगतो आहे 5,716 किलोमीटर जे या ठिकाणी गावागावामध्ये रस्ते नव्हते, या ठिकाणी नितीनजी येत आहे. अटलजीचं सरकार असताना नितीन गडकरीजींनी प्रधानमंत्री रस्ते योजना सुरू केली आणि मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये 5,716 किलोमीटर रस्ते बांधले. 47,001 लोकांना राष्ट्रीय सामाजिक योजनेचा लाभ झाला. 12,02,000 लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ झाला. 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ झाला. 31,232 गावांमध्ये स्वामित्व योजनेचा लाभ झाला. बंधू भगिनींनो, 45 योजनांची जर मी यादी वाचली तर काँग्रेसच्या 55 वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केली, आमच्या सुभाष भामरे साहेबांनी केली. माझा दावा काँग्रेस पार्टीला आहे, या धुळेमध्ये माननीय पत्रकार बंधू बसलेले आहे, काँग्रेस पार्टीने 55 वर्षामध्ये मी तुम्हाला हिशोब देतो 2,00,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासाकरता दिले. पण मोदी सरकारने, भामरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोदी सरकारने या महाराष्ट्राला 10,00,000 कोटी रुपये 5 पट जास्त पैसा या महाराष्ट्रामध्ये दिला. 1 कमळाचं मत 10,00,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. आणि बंधूंनो, जीवनभर काँग्रेसला मत दिलं, फक्त 2,00,000 कोटी रुपये मिळाले. अरे कोणी काँग्रेसचा माहिती लाल असेल त्यांनी या चौकात येऊन सांगा, जयकुमार रावल डिपेट करायला तयार आहे. या महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारने 10 वर्षामध्ये, बंधू भगिनींनो माझा दावा आहे खऱ्या अर्थाने, या महाराष्ट्रामध्ये जे 1 मत मोदी सरकारला मिळालं, मोदीचं सरकार आलं, मोदीजीच्या सरकारने 7 IIT कॉलेज दिले, 16 IIIT नवीन दिले, 7 नवीन IIM दिले, 15 AIIMS कॉलेज दिले, 200 मेडिकल कॉलेज दिले, नवीन शिक्षण धोरण या देशामध्ये आणलं. बंधूंनो, मोदीजींच्या काळामध्ये सबका साथ सबका विकास झाला. काँग्रेस पार्टीचं सरकार होतं, सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता हे धोरण झालं. पण मोदी सरकारने तुमचं मत घेतलं आणि मत घेऊन सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता. अरे कुणी माहिती लाल आहे, कुणीतरी काँग्रेसचा नेता येऊन सांगावं मोदीच्या सरकारमध्ये कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला, हे काँग्रेसवाले सांगू शकत नाही. म्हणून मताच्या राजकारणाचं तुष्टीकरण सुरू आहे. जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं पाप काँग्रेस पार्टी करताय, जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं काम काँग्रेस पार्टी करताय. बंधू भगिनींनो, परवा एक काँग्रेसचा नेता तुमच्याकडे आला, नाना पटोलेंनी धुळ्यामध्ये म्हटलं. बंधू भगिनींनो, या सभेमध्ये घरी जाऊन विचार करण्याची गरज आहे. नाना पटोले म्हणतात, काय म्हणतात नाना पटोले काय म्हणतात, राम मंदिराचं शुद्धीकरण करण्याची गरज आहे. तुम्हाला मान्य आहे का धुळेकरांना, जोरात सांगा, मान्य आहे का तुम्हाला? बंधू भगिनींनो, मला काँग्रेस पार्टीला सवाल आहे. अरे 2008 मध्ये 2011 मध्ये तुम्हाला 2 सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की भगवान प्रभू रामचंद्राचा 8,000 वर्षापूर्वीचा जो काही जन्म झाला आहे तो जन्म त्या ठिकाणी अयोध्येमध्ये झाला होता का? अयोध्येमध्ये जन्म झाल्याच्या सर्व पुरावे हे केंद्र सरकारकडे होते, काँग्रेस पार्टीच्या सरकारकडे होते. पण 2008 आणि 2011 मध्ये 2 या काँग्रेसच्या पार्टीच्या सरकारने सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे. भगवान प्रभू रामचंद्र कल्पना हे तुम्हाला मान्य आहे का? अरे काँग्रेस पार्टीने 2008 आणि 2011 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये म्हटलं. बंधूंनो, मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत तुम्ही दिलं. 2008 आणि 2011 मध्ये काँग्रेस पार्टीने दावा फेटाळला, पण मोदीजी आले आणि जगातली सर्वात मोठी दीपावली 22 जानेवारी आपण बघितली, 22 जानेवारी आपण बघितली. आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना या ठिकाणी बोलण्याची जागा नाही आहे. काँग्रेस पार्टी ही खऱ्या अर्थाने जात धर्म पंथामध्ये या ठिकाणी भांडणं करतात आहे.
ज्या धर्मपंथामध्ये भांडण लावण्याचं काम, जाती जातीचं राजकारण करण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे. बंधूंनो, माननीय देशाचे नेते नितीन गडकरी साहेब आले आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण नितीनजीचं स्वागत करावं. जोरात टाळ्या वाजून. बंधूंनो, मी एवढंच सांगेल, 20 तारखेला विकासाचं महायज्ञ मोदीजींनी ठेवलेलं आहे. विकसित भारताचं महायज्ञ 20 तारखेला आहे. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही इथनं गेल्यावर घरोघरी जाऊन एक एक मत जिथं असेल तिथनं आणून या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरेजींच्या यांच्या कमळ चिन्हावर जे महायज्ञ विकसित भारताचं आहे, या महायज्ञामध्ये विकसित भारताकरता मतदानाची आहुती टाकून या महायज्ञामध्ये सर्वांना सहभागी करून घ्यावं. विकसित भारताच्या मोदीजीच्या संकल्पाला आपण साथ द्यावी. बघा, नितीनजी सारखे मंत्री मोदींच्या सरकारमध्ये आहे. तुम्ही जर एक मत डॉक्टर भामरेला दिलं नसतं, आज नितीनजी त्या ठिकाणी देशामध्ये मंत्री झाले नसते आणि आज धुळेचा लोकसभेचा कायापालट झाला नसता. बंधूंनो, एक मत विकसित भारताकरता आहे आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही कराल का हे? अरे घरोघरी जाल का? सर्व आपापल्या घरोघरी जाल, नातेवाईकाकडे जाल, आजूबाजूच्या घरी जाल आणि मोदीजी करता आणि डॉक्टर सुभाष भामरे करता आपण सर्वांनी प्रचंड ताकदीने एवढा मोठा विजय 2014 आणि 2019 पेक्षा मोठा विजय 2024 मध्ये आपण सर्वांनी मिळवून द्यावा एवढीच विनंती जयकुमारजी रावल यांच्या माध्यमातून आपल्याला करतो. जयकुमार सारखा एक प्रतिष्ठावान कार्यकर्ता आपल्या सोबत आहे आणि जयकुमारचा विजय म्हणजे भामरे साहेबांचा विजय आहे, डॉक्टर भामरेचा विजय म्हणजे जयकुमारचा विजय आहे. आपण सर्वांनी प्रचंड ताकद या ठिकाणी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माननीय नितीनजींना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.